राज्यात एकीकडे दुष्काळ परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, मात्र मावळमधील शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने सेंद्रिय कलिंगडाची पारंपरिक शेती केली आहे. मावळ परिसर इंद्रायणी भातासाठी प्रसिद्ध आहे, मात्र या मावळमधील बेबड ओहाळ गावातील घारे कुटुंब सध्या आदर्श ठरत आहे. ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने नातू संदीप घारे यांनी देखील शेतीचा वसा पुढे ठेवला आहे. वामनराव घारे यांनी शेतीमध्ये केलेल्या कामकाज आणि उत्पन्नामुळे त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते देखील गौरवण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी देखील घारे कुटुंबांच्या या शेतीला भेट दिली आहे. शेती करण्याचा निर्णय नातवाने घेतला, मात्र आधुनिक पद्धतीने सेंद्रिय कलिंगडाचं उत्पादन घेऊन त्यांनी तब्बल 4,80,000 रुपये नफा मिळवलाय. अंतर सोडून त्या मल्चिंग पेपर सरी पाडून मल्चिंग पेपर वापरला, त्याच्यात ठिबक सिंचन केलेलं आहे आणि जास्तीत जास्ती शेणखत वापरून त्याच्यावरती रासायनिक खतांचा कमी वापर केलेला आहे आणि त्यामुळे फळं एकदम ताजी आणि टवटवी दिसतात, ती मार्केटमध्ये जास्ती दिवस टिकतात. आणि सेंद्रिय खत म्हणजे काय काय वापरलं इथे? निंबळी खत आणि शेणखताचा जास्ती वापर केलेला आहे, त्याच्यामुळे फळं जास्ती टवटवी दिसतात आणि मार्केटमध्ये त्याला मागणी जास्ती आहे. मार्केटमध्ये फळं गोड असल्यामुळं जास्ती लोक मागणी करतायत. आमच्या इथून बऱ्याच लोकांनी फळं नेली, पण ते सगळे सांगतात की फळं खूप गोड आहेत आणि अजून मागणी करतायत. तुम्ही मार्केटमध्ये गेल्यानंतर जे फळं असतात सहसा त्याच्यामध्ये इंजेक्शन देऊन वापरले जातात, लाल दिसण्यासाठी मार्केटमध्ये फळं ते इंजेक्शन देऊन वापरले जातात, त्यांना ते औषधं दिले जातात लाल कलर येण्यासाठी आणि त्याच्यामुळे ह्या फळांचा आणि त्या फळांमध्ये चवीला भरपूर फरक आहे. त्याच्यामुळे मार्केटमध्ये चांगली मागणी आहे आमच्या फळाला, आरोग्यासाठी पण चांगले आहे आणि लोकांनी जास्तीत जास्त शेणखताचा शेतीत वापर करावा, निंबळ खत वापरावा. सेंद्रिय कलिंगडाचे पीक घेण्यासाठी सुरुवातीला शेत जमीन नांगरून घेतली, त्यानंतर 36 ब्रॉन्स एवढं शेणखत पांगवलं गेलं. 7 फुटांचं अंतर सोडून 3 फुटांवर घातल्या गेल्या कलिंगडाच्या बियांचं रोप तयार करून लागवड करण्यात आली. त्याचबरोबर आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपरचा वापर केल्याने गवं जास्त वाढत नाही आणि पाण्याची बचत करण्यासाठी देखील ठिबक सिंचनाचा वापर करण्यात येतो.